हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. आणि वेळ आहे सकाळची, सडा टाकून झालेला आहे माझा, सडा पण सुकलेला आहे आणि आत्ता टाकायचा आहे मला रांगोळी. तर मी टाकते आहे रांगोळी आणि आज ठिपक्यांची रांगोळी टाकणार आहे. पूर्वी आम्ही खूप मोठ्या मोठ्या रांगोळी टाकत होतो आणि आपल्या घरची रांगोळी टाकून झाली की आजूबाजूला पण आम्हाला बोलवायचे रांगोळी टाकायला. तर आम्ही दुसऱ्यांच्या घरी पण जात होतो रांगोळी टाकायला आणि दुसऱ्यांची कशी रांगोळी आहे ते पण बघायला जात होतो. म्हणजे दुसऱ्यांनी आपल्या अंगणामध्ये कोणत्या प्रकारची रांगोळी टाकलेली आहे ते पण आम्ही बघायला जात होतो. पण आता ते दिवस राहिलेले नाही. रांगोळी झाली टाकून आता भरते आहे रंग. कशी वाटली आजची रांगोळी? रांगोळ्या तर खूप येत होत्या आधी, पण सगळे विसरल्या. आणि माझी रांगोळीची वही होती जी गावाला आहे, खूप मोठ्या मोठ्या येत होत्या, 15 ते 7, 15 ते 6, 18 ते 9 असं काही असे. म्हणजे बऱ्याच मोठ्या मोठ्या आमच्याकडे रांगोळ्या टाकतात दिवाळीला, तशा बऱ्याच येत होत्या, पण सगळ्या विसरल्या. काही काही आठवणीत राहिल्या ते मी टाकते. तर ही आहे 9 ते 9 आणि खूप छान दिसते ही रांगोळी. मला आवडली अशी आहे आजची रांगोळी. तुम्ही पण सांगा कशी दिसते आजची रांगोळी. इथे मी बनवली आहे लसूण लावायला वाफे, दोनच वाफे बनवली. हे बघा, हा एक वाफा बनवली आणि हा एक वाफा बनवली, दोनच बनवली. वरून खोदत पण नाही, इथे एवढी चिकट माती आहे ना, लगेच खोदत नाही. आणि काकाजी पण इथे बऱ्याच वस्तू लावतात, वांगी लावतात, टमाटर लावतात, मिरच्या लावतात, दोन चार झाडं, पालक, लालभाजी. मागच्या वर्षी नवलगोल पण लावले होते, चवळीचे शेंगं, त्याचे पण वेल लावले होते. म्हणजे बरेच लावतात ते पण, म्हणून मी काही जास्त नाही लावत बाबा, त्यांचं ते लावत असतात म्हणून. तर दोनच वाफे लावते आहे मी. पाणी वगैरे टाकून झालेलं आहे, भिजवलेलं आहे, आत्ता मी लावणार. आणि रात्रीचे लसूण भिजवले होते, लसूण खोडून भिजवले होते, घरचे लसूण आहेत. तर आत्ता मी लावणार आहे लसूण. आणि उगाच जास्त लावलं तर बदली पडणार आहे असं बोलतात, उगाच जास्त लावलं तर आपलंच घाटा. दोन असले तर काही नाही, असले तरी चालते, मग उगाच आपले जास्तीचे लसूण जाणार. म्हणून मी काही जास्त नाही लावत, फक्त दोनच वाफे लावणार आहे. म्हणजे हिवाळ्यामध्ये आमच्याकडे भाजीमध्ये वगैरे टाकतात लसणाची पानं, फोडणी देतात लसणाच्या पानाची. खूप छान वाटते लसणाच्या पानाची फोडणी दिलेली भाजी, कढी वगैरे बनवतात हिवाळ्यात, पालेभाज्या निघतात. तर म्हणून लावते आहे मी लसूण. आणि अक्षा पण आमच्याकडे खातात ना हिवाळ्यामध्ये, लसणाचे पानं निघाले तर अक्षा खातात. इथून तिथून मागण्यापेक्षा मग आपण आपलं लावलेलं आणि केव्हा पण तोडता येतो, म्हणून मी दोनच वाफे लावते. आणि इथं लावलेलं आहे लालभाजी. ही बघा, बारीक बारीक दिसते ना, ही लालभाजी आहे आणि खूप दाट झाली. मी लावते म्हणून अशी जगते की नाही म्हणून पेरली मी. आईने पाठवली होती माझ्या लालभाजी, तिला सांगितली होती पाठव म्हणून, तर तिने पाठवली होती. तर ही जगते आहे लालभाजी, आता निघते आहे जस्ट. धने होते माझ्याकडे, तर जगतो की नाही म्हणून ते पण ट्राय करून बघितली होती, तर थोडंसं टाकली होती इथे, तर लागलेलं आहे. धने यायला खूप उशीर लागतो, 8-9 दिवस तरी लागतात धन्याचे रोप यायला वर. असे लावतात आमच्याकडे. आता मोबाईल घ्यायला कोणी नाही आहे, नाही तर एका हातामध्ये लसूण घेतात डाव्या हातामध्ये आणि उजव्या हाताने असं लावतात. आमच्याकडे असे वाफे करूनच लावतात लसूण. म्हणजे घरगुती आपलं खायपुरतं लावतात, 12 महिने आपल्याला पुरतील एवढं लावतात. माझ्या आईकडे तर मोटार पंपची सुविधा आहे, तर गावातल्या बऱ्याच बाया पण लावतात शेतामध्ये. आमच्या भिजवलेले लसूण कमी गेले, तर आता सुकलेलेच लसूण लावते. बस झाला, आता थोडेच राहिले आहेत मग लावून होतात. भिजवले ना लसूण की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी लगेच वर येतात लसूण, आणि सुकलेले लसूण यायला उशीर लागतो, म्हणून आमच्याकडे भिजवूनच लावतात. झाले लसूण लावून, आता 2 दिवसामध्ये दाखवणार तुम्हाला किती वर आले लसूण म्हणून, कोंब किती वर आले म्हणून. चप्पल पहिरणार बाई, चप्पल काय आहे तुला? आज बर
घराचं वेळ झाला आहे स्वयंपाकाला. वापे लावले मी लसणाचे आणि वांग्याचे दोन चार झाडं लावली आहेत. इकडे जरा भाज्या वगैरे लावली, कोथिंबीर, त्यांना पाणी घातली, त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला बराच वेळ झाला. परत कपडे वगैरे पण धुवायचे होते. दोन दोनदा नाश्ता झाला, सहा स्वयंपाक. आता फक्त चपात्या राहिले आहेत करायचे, तर चपात्या करते मी. स्वयंपाक झालाच. आमच्याकडे काल होती मंडई. आमच्या गावी नव्हती, बाजूच्या गावाला होती मंडई, तर मंडईला गेलो होतो आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला रात्री यायला. उशीर आलो रात्री. झोपायला उशीर झाला, जरा उठायला पण उशीर झाला रोजच्यापेक्षा. त्याच्यामुळे कामाला पण उशीर झाला. एका गोष्टीला उशीर झाला तर सगळ्या गोष्टीमध्ये उशीर होतो. आत्ता आमच्याकडे दिवाळीनंतर मंडया सुरू असतात, म्हणजे मेल्यासारखंच असतात. मेला जसा असतो ना भरतो, तसेच असतात. खेळायचे खेळण्याबिळण्यांचे दुकानं असतात, झुले बिले असतात, म्हणजे सगळ्याच प्रकारची दुकानं असतात मंडईमध्ये येतात. आणि मग रात्रीला तमाशा, दंडार वगैरे असं काहीतरी कार्यक्रम ठेवतात. लावण्याचा कार्यक्रम असते, तमाशाचे असते, ऑर्केस्ट्रा असते, नाटक असते, म्हणजे कुठला तरी एक ना एक कार्यक्रम असा असतो मंडईच्या निमित्तानं. आणि मंडई झाली ना तेव्हाच वाटते की दिवाळी झाली. दिवाळी सण झाल्यासारखं वाटते मंडई झाल्यानंतरच. आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये छोटा मोठा कोणताच गाव असो, आता मंडया चालू झाल्या आहेत आमच्याकडे. आणि कार्यक्रम पण छान छान असतात मंडईच्या निमित्तानं. आपले नातेवाईक वगैरे पण येतात आपल्या गावाला, भेटीगाठी होतात. अशी असते आमच्या विदर्भामध्ये मंडई. लसणाचे वापे लावले होते मी सोमवारला दुपारी. थांब, ए तसं नाही करू बाबू, ओढूच नको. आणि आत्ता बघा अंकुर निघत आहेत, थोडे थोडे हिरवे हिरवे दिसत आहेत. सकाळी पाणी दिली मी, काल द्यायचं होतं संध्याकाळी, तर मी विसरली. मी संध्याकाळी द्यायचं होतं पाणी, तर आज सकाळी दिली. आणि हे आहेत वांग्याची रोपं, जे मला इथे एक बाबा राहतात त्यांनी दिले होते, ओळखीचे बाबा आहेत, तर दिले होते त्यांनी. तर मी लावली, आज सकाळीच लावली. चार पाच बुडं झाले, एक दोन तीन चार पाच, पाच बुडं झाले. परत भेटले या वांगे टमाटर मिरचीचे, तर परत लावणार एक दोन बुडं झाड, म्हणजे एक दोन झाडं लावणार. आणि अशी दिसते आहे आपली लसण. अजून निघायलाच वेळ आहे, निघेल आरामात. अजून लावायच चालू नाही झालं आमच्याकडे, बरेच लोकांनी नाही लावले. म्हणजे आता कसे बांध्याखाली होतात ना शेतीमध्ये, लावतात लावणारे बरेच लोक. बांध्याखाली होतात, धान कापतात, त्याच्यानंतर मग नांगरटी करतात, त्याच्यानंतर वापे बनवतात, लावतात. इथे मोकळी जागा होती, रिकामी जागा होती, कचरा काढला होता, मी खोदली आणि इथे लावलेली आहे. आणि ही लाल भाजी, ही पण अजून पानं यायलाच आहेत, वेड आहे जरा, आता येईल. आणि हा आहे कोथिंबीर, जे धने होते माझ्याकडे बाजारातले विकत ते टाकले होते, तर आलेलं आहे धने. इथे मी लावल्या होत्या तुरी. हे बघा शेंगं पण लागतात आता, जस्ट आता सुरुवात झाली शेंगं लागायला. पण इथे पण पाणी नाही होत. आणि इथे कसं दगड आहे, खडकाळ जागा आहे, त्याच्यामुळे सुकलेले दिसतात झाडं. फुलं पण आहेत आणि शेंगं लागायला सुरुवात झाली आहे जस्ट आता. आमच्याकडे शेतामध्ये बांधायवर असे धुऱ्यावर लावतात तुरीचे झाडं. माझ्याकडे होते थोडेसे बिया, तर मी इथे लावल्या. आत्ता लागत आहेत शेंगं.